नमस्कार, मी हेमंत देसाई। महाराष्ट्रातून उद्योगधंद्यांचं होणारं पलायन, महाराष्ट्रामधली गुंतवणूक बाहेर जाणं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या रोजगारावरती होणारा परिणाम हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे। अर्थकारणाचा विषय आहे तो राजकारणाच्या केंद्रभागी आलेला आहे। विकास आणि रोजगार या मुद्द्यावर आपण राजकारण करतो आणि आपल्याशिवाय इतरांना विकास करता येत नाही असा भारतीय जनता पक्षाचा दावा असतो। प्रत्यक्षामध्ये आपण जर बघितलं तर यूपीए सरकारच्या काळात ज्या गतीने आर्थिक विकासाचा दर होता, ज्या गतीने आर्थिक विकास झाला, त्यापेक्षा मोदी सरकारचा आर्थिक विकासाचा दर कमी होता। आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे, 2014 आणि 15 साली विकासाची गती बरी होती मोदी सरकार, परंतु नोटाबंदीमुळे विकास मातीत गेला। अतिशय चुकीचं पाऊल टाकण्यात आलं, त्यानंतर जीएसटीमध्ये घालण्यात आलेल्या गोंधळामुळे सुद्धा विकास आणखीन खाली गेला। याला खुद्द मोदी सरकारच कारणीभूत आहे। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार होतं, त्या काळात त्यांनी विकासाच्या दिशेने काही पावलं टाकली नाही असं नाही, समृद्धी महामार्ग वगैरे, परंतु विकासाची गती तेव्हाही समाधानकारक नव्हती, फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा। आणि आता तर महाविकास आघाडी सरकार जर काहीच महाराष्ट्राला देऊ शकत नाही असा जर दावा असेल भाजपचा, आणि आहेच तो, त्यांनी काहीच 2.5 वर्षात केलं नाही, तर तुमच्या काळात, शिंदे फडणवीस सरकारच्या काळात तरी तुम्ही काही विकास करून दाखवा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे। परंतु गेल्या 3 महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार बचावात्मक पवित्र्यात गेलेलं आहे। एक तर या हे सरकार ज्या पद्धतीने आलं त्याची प्रतिमा बिलकुल चांगली नाही, फोडाफोडी करून हे सरकार अस्तित्वात आलं हे खरंच आहे। त्यामुळे मूळ प्रतिमा चांगली नाही, ती उजळण्यासाठी जर चांगले प्रकल्प तुम्ही आणले असते तर लोकांनी तुम्हाला दुवा दिला असता, पण तसं घडले नाही, दुर्दैवाने अनेक प्रकल्प बाहेर चालले। पण आज आपल्याला चर्चा करायची आहे ती औद्योगिक प्रकल्पांची नाही, ते तर एका पाठोपाठ एक जातच आहे आणि सरकारची धावपळ उडाली आहे। खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांचे सगळे युक्तिवाद आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे खोडून काढलेले आहे। मग आता श्वेतपत्रिका काढू आणि यांना बदनाम करू, मग कॅगची चौकशी लावू मग यांना बदनाम करू, अशा मोहिमा चालू आहे। तुम्ही इतरांना बदनामी करण्यामधली तुमची कार्यक्षमता वाखाणण्याजोगी आहे, पण तुम्ही काय करताय स्वतः सरकार म्हणून हे प्रश्न विचारण्याचा अधिकार, हा अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा अधिकार सर्वसामान्य लोकांना आहे। आता उद्योगधंद्यांचा प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला आज बोलायचे ते दुधाबद्दल। महाराष्ट्रात दूध इतकं महाग झालेलं आहे, दूध हे जीवनावश्यक आहे की सर्वसामान्य माणसांना, मजुरांना, झोपडपट्टीवासियांना, चाळवासियांना, एवढंच काय मध्यमवर्गीयांना सुद्धा, गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना हे दूध रोजच्या रोज खरेदी करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं। दुधाचे भाव थोडे थोडे वाढणं समजू शकतो, दुधाचे रास्त भाव शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, कारण शेतकरी राजा हा सतत संकटात असतो। दूध हा जोडधंदा म्हणून त्याला करताच आला पाहिजे आणि हा जोडधंदा फायदेशीर पद्धतीने चालला तरच शेतकरी स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो। आणि महाराष्ट्रामध्ये दुधाचा धंदा चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि हा वाढवण्यात दुधाचा धंदा हा महाराष्ट्रामधल्या सहकार क्षेत्रामधल्या लोकांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे। सहकार क्षेत्र म्हणजे केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, काहीच केलं नाही त्यांनी असं कितीही समीकरणं लोकांच्या डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न विशेषतः भाजपवाल्यांनी केला, तरीसुद्धा महाराष्ट्रात ऑपरेशन फ्लड योजना, दूध गंगा व्हायला लागली आणि शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे यायला लागले, हे कोणामुळे घडलं तर सहकार क्षेत्रामुळे घडलं।
मग या सहकार क्षेत्रामध्ये अनेक दूध संघ आहेत, वारणा सहकार संघ आहे. मला आठवत आहे एका साहित्य संमेलनामध्ये आणि 40-45 वर्षापूर्वी वारणाचा वाद्यवृंद सुद्धा होता आणि त्या वाद्यवृंदाचं पु ल देशपांडेंनी कौतुक केलं होतं. म्हणजे एका दूध संघामुळे केवळ आर्थिक समृद्धी येत नाही, शैक्षणिक समृद्धी येत नाही, तर सांस्कृतिक समृद्धी सुद्धा कशी येऊ शकते हे त्यावेळी दिसलं. गावोगावात जी समृद्धी आली थोडीफार, ती या सहकार क्षेत्रामुळे आली. मग त्यामध्ये काही गोंधळ झाले हे आपल्याला माहीत, पण एका टप्प्यावरती त्यांचं कौतुक करण्याची वेळ आली होती, त्यांनी कर्तृत्व गाजवलं होतं हे पहिल्यांदा मान्य केलं. मग वारणा आहे, आपल्या बाळासाहेब थोरातांचं मला वाटतं राजहंस आहे, कितीतरी इथे संघ आहे. पण आज अशी स्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये 70% खाजगी दूध व्यावसायिक आहेत. सहकार क्षेत्र जे आहे ते आहे, पण ते आता 28-29% आहे आणि 1% केवळ शासकीय डेअरीचं दूध मिळत. अनेक ब्रँड्स मी अरे वारे अरे वारे अरे आपण ऐकत ऐकत मोठे जातो. मी तर मला लहानपणी आठवते आहे की अरेचे स्टॉल ठिकठिकाणी असायचे आणि तिथे आम्ही दुधाच्या एवढ्या बाटल्या असायच्या आणि ते एक असा रॅक असायचं, ते घेऊन आम्ही लाईनमध्ये उभा राहायचो आणि दूध घ्यायचो अरेचं दूध. मग पुढे एनर्जी आलं, मी रोज एनर्जी माझ्यासारखे अनेक लोक पित असत एनर्जी, पण आता आरे कुठे आहे? सरकारने ह्या ब्रँडनी चालवला नाही. आरे हा चांगला ब्रँड होता. महानंदाची काय अवस्था आहे? महानंद डेअरीची का तो ती डेअरी आता गुजरातमधीलच एका संस्थेला देण्याची सध्याची चर्चा चालू आहे असं मी ऐकतो, मला माहीत नाही काय. पण महानंदासारखा चांगला जो एक ब्रँड आहे तो दुसऱ्यांच्या स्वाधीन केला जातो आहे. तीही गुजरातमधलीच ती एक संस्था आहे, त्यांच्या वाटाघाटी चालू आहेत असं मी ऐकलं. हा एक भाग झाला. आता प्रश्न आहे की दुधाची जी महागाई झालेली आहे आता ती कशामुळे झाली? दूध या वर्षामध्ये कुठल्याही ब्रँडचं दूध हे महाग होण्याचं कारण काय? याचं मुख्य कारण असं आहे की अमूल आपल्या सगळ्यांना ज्या ब्रँडबद्दल कौतुक वाटतं, कुरियन आपल्याला माहिती आहे, वर्गीस कुरियन त्यांचं कर्तृत्व आपल्याला माहिती आहे. श्याम बेनेगल यांचा मंथन हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल, अनेक वर्षांपूर्वी आलेला, 45-46 वर्षापूर्वी आलेला जो हा चित्रपट, त्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये आनंदाचा जो प्रयोग झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आलेलं परिवर्तन हा त्या चित्रपटाचा विषय होता. त्यामुळे अमूलबद्दल कौतुक असं आहे, आकस असण्याचं कारण आहे. पण आज अशी स्थिती आहे की अमूल हा गुजरातमधला ब्रँड आहे, सगळ्या देशात त्याचं आता नाव आहे, जगामध्ये नाव आहे त्याचं. पण अमूलनी महाराष्ट्रामधून दुधाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली. अमूल सहकारी क्षेत्रामध्ये आहे आणि आपण लक्षात घ्या की अमूल, मला माहीत नाही की मल्टीस्टेट त्याला लायसन्स आहे की नाही. सामान्यतः एका राज्यातील जो ब्रँड असेल त्याला जर मल्टीस्टेट त्याचं स्टेटस नसेल किंवा त्याला तो परवाना नसेल तर दुसऱ्या राज्यामध्ये त्याला तशा प्रकारे कार्यरत होता येत नाही. कशाप्रकारे? म्हणजे अमूल आज महाराष्ट्रामध्ये खाजगी व्यावसायिकांच्या मदतीने इथे दूध खरेदी करते शेतकऱ्यांकडे. महाराष्ट्र ते मोठ्या प्रमाणावरती खरेदी करायला लागले आणि त्यासाठी ते जास्त दर देते. अमूलतर्फे जास्त दर दिला जातो. जास्त दर मिळाला तर शेतकऱ्यांचं कल्याणच आहे. मग तुम्ही म्हणाल तुमचा आक्षेप कशाला? अजिबात आक्षेप यायला नाही. शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाले तर आनंदच आहे. झाले असं की खरेदी करण्यासाठी अमूल जे महाराष्ट्रात भाव देत आहे, एका वर्षामध्ये 10-11 रुपयांची वाढ दुधाच्या खरेदी दरात, मला माहिती नाही माझ्या आयुष्यात आजवर दूध इतकं महाग झालं नाही. ज्यावेळी
मोठ्या प्रमाणावरती भाव वाढले जातात तेव्हा शेतकऱ्यांचं कल्याण होतं, पण हे जे दूध शेतकऱ्यांकडनं घेतलं जातं ते विकलं तर गेलं पाहिजे, पण ग्राहकाला ते परवडण्यास झालं दूध द्या। तर 70 रुपयावरती आता दुधाचे भाव गेलेले, हे दूध जर परवडेन असं झालं तर दुधाची मागणी कमी होऊ शकते, आणि एकदा मागणी कमी झाली तर दुधाचं मार्केट कमी होऊ शकतं। त्यामुळे अल्पकालीन फायदा आहे। आता अमूलने दूध वाढवलं होती, इतर लोकांनी सुद्धा दूध वाढले, दुधाचे भाव वाढले, खाजगी व्यावसायिक असतील, अन्य सहकारी ब्रँड्स असतील, महाराष्ट्रात 88 ब्रँड्स आहेत दुधाचे, त्या सगळ्यांना दुधाच्या खरेदीचे दर वाढवायला लागले। तुम्ही म्हणा मग हरकत काय, त्या शेतकऱ्यांचं कल्याणच आहे, आत्ता कल्याण आहे। पण लक्षात घ्या, अमूलने ही वारेमाप खरेदी सुरू केल्यामुळे काय झाले, ज्या खाजगी व्यावसायिकांना किंवा ज्या सहकारी क्षेत्रातल्या अन्य लोकांना दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढून द्यायला लागलेले, त्यामुळे काय झालं, आत्ता हे जर असेच भाव वाढवायला लागलं अमूल खरेदीचे भाव शेतकऱ्यांकडनं आणि इतरांनाही भाग पाडायला लागलं तसं, तर महाराष्ट्रातले हे जे अनेक 87-88 जे ब्रँड्स आहेत ते कोसळून पडण्याची शक्यता आहे। अमूल हा स्ट्रॉंग ब्रँड आहे, अमूलचा प्रचंड मोठा व्यवसाय आहे, अमूलला गुजरात सरकारची मदत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, गुजरात सरकारचा आशीर्वाद आहे त्याच्यापुढे, आणि महाराष्ट्रामध्ये हे जे 87-88 ब्रँड्स आहेत त्या ब्रँड्स स्वतःच्या त्यांच्या म्हणजे त्यांचा जे प्लांट असतो त्यांचा, त्या प्लांटमध्ये असणारे कर्मचारी, ऑफिसेसमध्ये असणारी कर्मचारी, हे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती अवलंबून असणारे इतर लोक, हे जर बघितलं तर त्याच्यामुळे हे जर ब्रँड्स बंद पडले 87-88 तर फार मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी तयार, महिला बचत गट आहेत आपल्याकडची, मोठ्या प्रमाणात दूध संकलन करणारे महिला बचत गट आहेत, स्वयंसेवक सहायती गट आहेत, स्वयंसेवी संस्थांचे गट आहेत, त्या सगळ्यांवरती याचा परिणाम होऊ शकतो। दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्या तुम्ही की महाराष्ट्रातले हे खाजगी व्यावसायिक असतील किंवा सहकारी व्यावसायिक महाराष्ट्रातले आहेत, ते ज्याला म्हणतो की पशुसेवा देतात, म्हणजे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पशुसेवा देतात। आता ताजं उदाहरण म्हणतो, हा लंपी रोग आहे तर त्याच्या संबंधीची ती लस वगैरे जे औषध आहे हे सगळं स्वखर्चाने एक तर सरकार देते आणि या खाजगी व्यावसायिक सहकारी व्यावसायिकांनी मदत केली शेतकऱ्यांना, बाकी जी काफ रेअरिंग म्हणतो आपण किंवा अन्य ज्या पशुसेवा असतात त्या सर्व खाजगी आणि सहकारी महाराष्ट्रातले लोक हे देत असतात। अमूल अशा प्रकारच्या सेवा देत नाही, अमूल देत नाही अशा प्रकारच्या सेवा। प्रश्न असा आहे की कर्नाटकमधला नंदिनी ब्रँड आज इथे येतो आणि महानंदाचं जे मार्केट आहे सगळं, ते सगळं मार्केट नंदिनी ब्रँडने ताब्यात घेतलं, कर्नाटक सरकार नंदिनी ब्रँडला खूप प्रकार वेगवेगळ्या प्रकारची मदत करते, तामिळनाडूमधले काही दूध तामिळनाडूमधले ब्रँड ते सुद्धा महाराष्ट्रात कार्यरत होतात, बाहेरची राज्य मदत करून मार्केट कॅप्चर करायला या ब्रँड्सना मदत करतात, आणि या आक्रमणामुळे काय होईल की महाराष्ट्रातले जे ब्रँड्स हे गेले कायमचे, आता 5-6 महिन्यामध्ये जर काही हालचाल झाली नाही तर यांचा या सगळ्या खाजगी व्यावसायिकांचा धंदाच मरेल, सहकारी आपले जे दूध डेअरीवाले त्यांचा धंदा मरेल, आणि हा उद्योग जर संकटात आला तर दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात संकटात। तुम्ही म्हणाल की जेव्हा परदेशामधून माल येत होता भारतामध्ये तेव्हा इथला जेव्हा उदारीकरण आला तेव्हा इथल्या उद्योगपतींनी कावकाव सुरू केली की परदेशामध्ये आयात नको आम्हाला, आणि मग ती आयात नसली तर त्यावर्षी त्याच्या अगोदर जे लायसन्स परमिट राज होतं किंवा कोटा वगैरे सगळं राज्य होतं म्हणजे तेव्हा आयातीवरती खूप नियंत्रण होतं, त्या बळावरती इथले जे देशी उद्योग जे आहेत ते अकार्यक्षम बनले, त्यांच्या किमती जास्त होत्या मग कॉम्पिटिशनमुळे किमती कमी झाल्या, हा फायदा झाला,
हे लक्षात घ्या, उदारीकरणाचा हा फायदा झाला. परंतु आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी एखादा उद्योगधंदा पूर्ण अख्खा उद्योगधंदा संकटात येतो तेव्हा सरकारला वेगळ्या प्रकारे वेगळ्या चौकटीत विचार करायला लागतो. मग म्हणाल तुम्ही की स्पर्धा असायला काय हरकत आहे, स्पर्धेचे काही भीषण स्वपरिणाम होत असतात. आता लक्षात घ्या, अमूल सारखा ब्रँड आहे त्याचे खरेदी दर, मी शेतकऱ्यांकडनं अमूल गुजरातमध्ये जी खरेदी दर देतो त्यापेक्षा महाराष्ट्रात जास्त देतोय, महाराष्ट्रातनं दूध घेण्यासाठी. याचा अर्थ काय की त्याला महाराष्ट्रातलं मार्केट कॅप्चर करायचं. ज्या पद्धतीने अंबानींनी जिओचा ब्रँड जो आहे तो एस्टॅब्लिश करताना आपले प्राइसेस अत्यंत कमी ठेवले, अनेक स्कीम्स जाहीर केले आणि मार्केट ताब्यात घेतलं. मोठे उद्योगपती जे असतात ते सुरुवातीला खूप अंजाळतात, गोंजळतात ग्राहकांना आणि मग त्यांची मक्तेदारी बाजारपेठेवरती तयार निर्माण झाली की मग आपले पंजे काढतात, पंजे उगाळतात, मग त्यांची मोनोपोली तयार होते, मक्तेदारी तयार. अशी मक्तेदारी तयार झाली तर त्याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात. आज आपण का म्हणतो की अदानी अंबानी, अदानी अंबानी या दोनच उद्योगपती मोठे होत आहेत आणि दोघांच्याच हातात सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं मार्केट जात आहे, त्याचे पुढे अनिष्ट परिणाम सुद्धा आपल्याला बघायला लागतात. जगभर मोनोपोली असेल त्याच्या विरोधात लोक आवाज उठवतात, सरकारला कारवाई करण्याला भाग पडते. त्यामुळे अमूलची जर अमूलचं आक्रमण महाराष्ट्रात होणं आहे, जे आक्रमणच म्हणतो मी, तर त्यामध्ये महाराष्ट्रातला जो मोठ्या कष्टाने अनेक कार्यकर्त्यांनी लोकांनी कामगारांनी शेतकऱ्यांनी जो कष्टाने जो धंदा उभा केलेला आहे तो जर आडवा झाला तर फार मोठं संकट निर्माण होईल. अशा वेळी काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. मी दुधाच्या संबंधी सातत्याने आवाज उठवला, तो ग्राहकांच्या बाजूने उठवला. याचं कारण काही ठिकाणी मी असं बघितलं की त्यांच्या निवडणुकांवरती भरपूर खर्च होतो, संचालकांची घरं भरतात, पण ग्राहकांना मात्र फार मोठ्या प्रमाणावरती लूटमार सहन करावी लागते. दुधासारख्या गोष्टीमध्ये जे अत्यंत प्रकृतीला आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, लहान बाळांच्या दृष्टीने आवश्यक आहे, लहान मुलांच्या दृष्टीने आवश्यक आहे, त्याचे दर हे वाटेल ते वाढता कामा नये. मला आठवते की यासंबंधी अनेक लोक काम करतात, राजू शेट्टींसारखा माणूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, त्यांनी दूध शेतकऱ्यांसाठी फार मोठे आंदोलन केले. आपल्याला आठवत असेल की 2-1 वर्षांपूर्वी बाहेरची जी मिल्क पावडर दूध पावडर वगैरे येत होती त्यावेळी आपला इथला शेतकरी मरेल अगोदरच पिसला होता तो दूध शेतकरी, तेव्हा ती आयात तुम्ही बंद करा, नंतर वेगवेगळ्या दूध प्रॉडक्ट्सवरती जो GST होता तो रद्द करा. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता, संकट होतं आणि त्यावेळी दुधाची मागणीच कमी झाली होती कारण दूध वाहतुकीवरती रिस्ट्रिक्शन्स होते, त्यामुळे दूध शेतकरी संकटात आला होता, त्याला 5 रुपये तरी अनुदान द्या. अशा मागणीसाठी राजू शेट्टी यांनी मोठं आंदोलन केलं, त्यांच्या संघटनेचे लोक रस्त्यावरती उतरले, काही ठिकाणी दूध ओतलं की लगेच मध्यमवर्गीय लोक काव काव करायला सुरुवात केली, दूध ओतलं आणि दूध ओतलं कशासाठी ओतलं की प्रतिकात्मक कारवाई होती, आम्हाला अनुदान द्यावे म्हणून. मग काही सरकारला हालचाल करायला लागली, त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं. मी याचं राजकीय काही त्याचं राजकीय उद्दिष्टाने काही बोलत नाही, महाविकास आघाडी सरकार सुनील केदार मंत्री होते, त्यांनी बैठक बोलवली. मग माझ्या आठवणीप्रमाणे काही गोष्टी सरकारला मान्य कराव्या लागल्या, पण सगळ्याच गोष्टी झाल्या आहेत असं नाही. पण राजू शेट्टी यासंबंधी काम करतात, त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ब्रँड आहे, दूध उत्तम प्रकारचं दूध आणि अन्य प्रॉडक्ट्स त्यांची आहेत, त्यांची डेअरी अतिशय चांगली आहे.
एखादी संघटना शेतकऱ्यांची विधायक काम कसं करू शकते हे राजू शेट्टी यांनी दाखवलं आहे. महाराष्ट्रात चित्र यांचं केवढं नाव आहे. मला आठवते मी लहानपणी आणि माझ्या तरुणपणी काही वर्षांनी जेव्हा पुण्यात होतो ते आमच्याकडे चितळ्यांचं दूध यायचं. चितळ्यांचे दूध चितळ्यांच्या प्रॉडक्ट्सला पर्याय नाही आणि आता तर चितळे एक्सप्रेसची दुकानं आपण बघतो ठिकठिकाणी. त्यांचा एक दबदबा निर्माण झालेला आहे मोठा. अनेक लोकांनी त्यांच्या फ्रँचायसी गेलेल्या आहेत घेतलेल्या आहेत. एवढंच काय काही कला मराठी कलावंतांनी सुद्धा त्यांच्या फ्रँचायसी घेतलेल्या आहेत. एखादा उद्योग कसा चालवावा आदर्शपणे प्रामाणिकपणे याचं चितळे उद्योग हे त्याचं चितळे हे आदर्श उदाहरण आहे. चितळ्यांचं किती मोठं काम आहे याच्यामध्ये. आता बघा मला माहिती आहे की चितळ्यांचे जे एक संचालक आहेत चितळे उद्योगाचे श्रीपाद चितळे त्यांच्याकडनुसार वेळोवेळी मला माहिती मिळत असते. या व्यवसायाची आतली माहिती सर्व प्रकारची माहिती त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांच्याशी वेळोवेळी बोलता येतं आणि या व्यवसायाची वेगवेगळ्या बाजू कळतात. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे माझा की राजू शेट्टी असतील चितळे साहेब असतील श्रीपाद चितळे अन्य लोक असतील त्यांचं एक म्हणणं जे आहे ते समजवूनच घेतलं पाहिजे. माझं असं आव्हान आहे की मला वाटतं की राधाकृष्ण विखे पाटलांकडे दूध दुधाचं खात आहे दूध विकास खात आहे. आज अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या ज्या दुग्धशाळा असतील जमिनी असतील शासकीय जमिनी असतील आज असेल काल असेल या जमिनी म्हणजे तिथे काहीच होत नसेल. समजा वरळीची दुग्धशाळा आहे या जमिनी विकणं तिथे काहीतरी दुसरं काहीतरी सुरू करणं याच्यामध्ये अनेकदा राजकारण्यांना रस असतो. भले ते काय करायचं त्यांनी करा काय करायचं. मी असं म्हणेन की विखे पाटलांना किंवा जे कोणी मंत्री आहेत दुधाचे त्यांनी एक तातडीने बैठक घ्यावी आणि दुग्ध व्यावसायिक महाराष्ट्रातले दुग्ध व्यावसायिक संकटात आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांना काय हवं आहे यासंबंधी त्यांनी एक बैठक बोलवून त्यांच्याशी विचारविनिमय करा. मग त्यामध्ये राजू शेट्टी असतील चितळे साहेब असतील वारणा आहे गोकुळ आहे अनेक ब्रँड्स आहेत त्या सगळ्या लोकांची एक बैठक घ्या. कारण हा जो दूध व्यवसाय जो आहे महाराष्ट्रातला मराठी माणसाचा दूध व्यवसाय जो आहे तो संकटात सापडता कामा नये त्याला वाचवण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारे त्याला वाचवण्याची गरज. त्यामुळे मुख्य केवळ राधाकृष्ण विखे पाटलांना मी आवाहन करत नाही तर मुख्यमंत्र्यांनाही आवाहन करतो एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना की यासंबंधी तातडीने बैठक घ्या. कारण यामध्ये काय होते की अल्पकालीन फायदा दिसतोय शेतकऱ्यांना जास्त भाव द्यायचे. एकदा मार्केट हातात आलं की एवढे भाव अमूलतर्फे दिले जातील याची शाश्वती नाही. संपूर्ण महाराष्ट्राची बाजारपेठ त्यांच्या हवाली करायची का आपल्याला. गुजरातचा मूळ ब्रँड येतो अमूलबद्दल काही तक्रार नाही ते व्यवसाय वाढवण्याचा ते प्रयत्न करणार पण महाराष्ट्रातल्या ब्रँडची चिंता. जे चांगले ब्रँड्स महाराष्ट्रात आहेत ते तर टिकले पाहिजेत. कितीतरी ब्रँड्स महाराष्ट्रात चांगले आहेत. तुम्ही गावोगावी जा दुधाचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत जिल्हा संघांचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात. शेतकऱ्यांनी हे आपलं दूध संघ चालवणं सगळे एकत्र येणं महिला आहेत त्याच्यामध्ये या सगळ्यांनी अतिशय कार्यक्षमतेने कर्तृत्वाने स्वकर्तृत्वाने आपला हा व्यवसाय चालवला आहे. आणि आपण काय म्हणतो आज एम एस एम ई उद्योग छोटे उद्योग सूक्ष्म उद्योग मध्यम उद्योग हे चाललेले पाहिजे. कारण त्याच्यामध्ये रोजगाराचं पोटेन्शियल जास्त आहे. महाराष्ट्रातले एकीकडे उद्योग चाललेच आहेत. आता शिवाय महाराष्ट्रात जो दूध उद्योग आहे तो तर चांगला चालला पाहिजे तो तर टिकला पाहिजे. मग तोही गुजरातच्या आक्रमणापुढे जर आडवा झाला सपशेल आडवा झाला तर ते चालेल का. काही जण सुचवतात की एक सगळ्यांचा मिळून एक ब्रँड असेल पण याच्यामध्ये अडचणी आहे. कारण काही सहकारी
ब्रँड्स आहेत, काही खाजगी क्षेत्रात आहेत, एक ब्रँड सरकारचा ब्रँड आहे, या सगळ्यांनी एकत्र यायचं कसं, याच्यातून काहीतरी मार्ग काढण्याची आवश्यकता आहे असं माझं ठामपणे मत आहे. आणि मी काही विसरण्यापूर्वी आपल्याला सांगतो, काही एखादा मुद्दा राहिला आहे का माझा, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नंदिनी ब्रँड असेल किंवा ज्या पद्धतीने अन्य ब्रँड्स असतील ते मदत करतात, तसं सरकारने या महाराष्ट्रातल्या दुग्ध व्यवसायांना कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल, कारण याच्यामध्ये रोजगाराचं आहे, एक्सपोर्टचं सगळं पोटेन्शियल आहे, पण यासाठी सरकारने मदत केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी बैठकसुद्धा घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कुठलाही व्यवसाय कार्यक्षमतेने चालणार, पण जो व्यवसाय अगोदरच कार्यक्षमतेने चालू आहे त्या व्यवसायाला आणखीन बळकटी येण्यासाठी काय करता येईल याचा सरकारने विचार केला. एक तर नवे उद्योगधंदे येत नसतील आपल्याकडे, किंवा आलेले जात असतील, किंवा पळवून नेले जात असतील, तर किमान ज्या उद्योगांचा पाया भक्कम आहे आणि विशेषतः ग्रामीण बाजारपेठ आणि शहरी बाजारपेठ यांचा एक सांधा जुळलेला आहे चांगल्या प्रकारचा, अशा क्षेत्रामध्ये, दुधासारख्या क्षेत्रामध्ये सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे. माझं तर म्हणणं होतं की आलेसारखा ब्रँड आपण नष्ट करू दिला, कशामुळे का केलं हे सरकार, सरकारने जी हेळसांड दाखवली आत्तापर्यंत, मग ते काँग्रेसचं सरकार असेल, कोणाचं सरकार असेल, लोकशाही आघाडीचं सरकार असेल, या सगळ्यांनी हा व्यवसाय नीट चालवून दाखवला नाही. शासन सहकारी क्षेत्राने चांगला व्यवसाय करून दाखवलेला आहे. आज गोकुळ सारखा ब्रँड मोठा ब्रँड आहे, आज भले त्याच्यावरती त्या इलेक्शनच्या निमित्ताने काही गोष्टी होत असतील, पण गोकुळ सारखा ब्रँड चांगला चालवण्यात आलेला आहे. अनेकदा दुधात भेसळ होते, त्या भेसळीच्या बद्दल काही वेळा छापे टाकले जातात आणि मोठं नाटक केलं जाईल कसं आम्ही दूध पकडलं, पण ते तात्पुरती कारवाई असते. दुधाची भेसळ नष्ट केली पाहिजे, दुधामध्ये भेसळ जी करतात त्यांना कायमची जन्माची अद्दल घडवली पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या. दुधाचे जे स्टँडर्ड्स आहेत ते राहिले पाहिजे, म्हणजे फॅट्स किती असले पाहिजे दुधामध्ये वगैरे, या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण आज आपल्याकडे चितळेसारखा ब्रँड आहे, गोकुळसारखा ब्रँड आहे आणि अनेक ब्रँड, सगळ्यांची कशी नावं घेत आहेत. स्वाभिमानी तर मोठं काम करतो, पण 88 ब्रँड्स आहेत, हे 88 ब्रँड्स टिकून धरले पाहिजे, त्यांना बळकटी दिली पाहिजे, त्याची भरभराट कशी होईल, त्यांच्या प्रॉडक्ट्सचा एक्सपोर्ट कसा होईल हे बघितलं पाहिजे सरकारने, त्यासाठी तातडीने बैठक घ्यावी असं माझं नम्र आवाहन आहे. आणि या अमूलच्या या आक्रमणाच्या बाबतचा गंभीरपणे विचार झाला नाही तर महाराष्ट्रावरती संकट निर्माण होऊ शकतो. आज शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आहे, पण ग्राहकांनाही वाटेल तेवढा भाव द्यावा लागतो. सर्वच जण त्यांचे भाव वाढले की सगळ्यांना भाव वाढवायला लागतं, आणि मग इतके भाव वाढले तर कदाचित दुधाची मागणी कमी होऊ शकते, हा एक भाग. पण ठीक आहे, हा भाग एक थोडा हा पॉईंट थोडासा बाजूला ठेवा. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की मग जर उद्या अमूलची मोनोपोली तयार झाली, एकाधिकार तयार झाला, तर त्याच्यामधून वेगळ्या काही गोष्टी होतील आणि त्या शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकाच्या हिताच्याच असतील असं नाही. अमूलच्या ब्रँडबद्दल आदरच आहे, पण महाराष्ट्राला आणि माझ्यासारख्याला व्यक्तीला वाटतं इथला जो छोट्या व्यावसायिक आहे, खाजगी असेल, सहकारी असेल, सरकारी असेल, तो टिकला, तो टिकावा यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने हालचाली कराव्यात असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो.